मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तसं बघायला गेलात तर यांची आणि माझी फक्त ओळख आहे, परिचय म्हटलात तर तसा नाही आहे. पण आज तुमच्या निमित्ताने आणि दिल के करीबच्या निमित्ताने मी यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारणार आहे आणि ओळख करून मिळेल. चला तर मग स्वागत करूया गौतम जोगळेकर यांचं. नमस्कार. 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 राम राम. दिल के करीब मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. बरं, आपली तशी फक्त ओळख असली, परिचय नसला तरी सुद्धा मला एक गोष्ट माहितीये की तुम्हाला आहोजाव केलेला आवडत नाही. खरं म्हणजे नाही. मग मी ए गौतम दादा म्हणू प्लीज का फक्त गौतम म्हणू काही काही चालेल, ए मधलं कुठलंही चालेल. बरं, दिल के करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की आम्ही तुम्हाला आधी गिफ्ट देतो आणि मग गप्पा मारायला सुरुवात. ऑसम. म्हणून तर मी तयार झालो. द्या द्या द्या. होली लामा नॅचरल्स कडून तुमच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर आहे. ओके. आणि ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मध्ये डील करतात. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. ओके. प्रीती शहांचं उलुख द आऊल नावाचं फाउंडेशन आहे. हा एक एनजीओ आहे आणि फॅक्टरीजमध्ये जे एक्सेस फॅब्रिक असतं, सरप्लस फॅब्रिक, त्यांनी हे आर्टिफॅक्ट्स बनवतात. आणि तुमच्यासाठी ना त्यांनी एक मस्तपैकी काहीतरी पाठवलेलं आहे. काय आहे ते बघूया. अरे वा. यांची स्पेशालिटी काय माहिती आहे? अच्छा, पिलो कव्हर्स आहेत. नाईस. छान. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. थँक यू सो मच. एक प्रॉडक्ट दुसऱ्यासारखं नसतं. ओके. सो प्रत्येक प्रॉडक्ट एक्सक्लुसिव्ह असतं. ओके. व्हेरी नाईस. सो नाईस. थँक्यू. थँक्यू सुरेखा. वेलकम. ओके. यस. सो जोगळेकर आणि परांजपे अशी दोन दमदार नावं तुमच्या बरोबर आहेत. सॉरी, तुझ्या बरोबर आहेत. बेटर. सो या नावांबद्दल तू काय सांगशील आम्हाला? आणि तुझ्या परिवाराची सगळ्यांना माहिती आहेच, पण आईकडचे म्हणजे परांजपे यांच्याबद्दल काय सांगशील? इट ऑल बिगिन्स विथ माझे पणजोबा. आप्पा म्हणायचो आम्ही त्यांना, म्हणजे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. ते रँगलर झाले आणि त्यामुळे जगाच्या नकाशावर त्यांनी आपलं ठसा उमटवला. आमची फॅमिली त्यांच्यापासून पुढची बघितली तर आम्ही सगळेच विक्षिप्त आणि विचित्र लोक आहोत. आणि हुशार. ते असावं लागतं. ते एक असावं लागतं. असं म्हणतात की हुशारी बरोबर पॅकेज डीलमध्ये विक्षिप्तपणे पण येतो म्हणून. आणि बाकी आमच्या घरात सगळ्यांच्या बाबतीत हे घर आहे हुशारीच्या बाबतीत. मी पण वाटचाल सुरू केली होती ती त्या दिशेने, पण विक्षिप्तपणे पटकन अंगीकारला. हुशारी काय जमली नाही शेवटपर्यंत. असो, आय एम प्राऊडली द ब्लॅक शीप ऑफ आवर फॅमिली. सो पणजोबांपासून सुरू झालं, आप्पांपासून सुरू झालं. त्याच्यानंतर आजीनी पण तिचा काळ बऱ्यापैकी गाजवला. शकुंतला परांजपे. आणि शी वॉज अ व्हेरी बोल्ड वुमन आणि शी वॉज वे अहेड ऑफ हर टाइम्स. खूप काळाच्या पुढे होती त्या काळामध्ये. म्हणजे 40s मध्ये तिने कुटुंब नियोजनाचा प्रचार सुरू केला. ती छोट्या छोट्या पाड्यांमध्ये झोपडपट्टीमध्ये जाऊन त्याचा प्रचार करायची आणि ती पुरुषांना सांगायची की झाली की दोन मुलं तुला, आता नसबंदी कर. तर एक बाई येऊन तिथे त्या बाईनी हे सांगणं म्हणजे पडायचे लोक. आणि त्यामुळे एका नेगेटिव्ह ह्यांनी तिचं हे तिचं नाव खूप फेमस झालं होतं तेव्हा. मला माझ्या आजी आप्पांची तर मी खूप लहान असताना मी जन्माला आलो होतो. त्यांनी माझं नाव ठेवलं गौतम. पण अदर दॅन दॅट मला त्यांची काहीच आठवण नाही, कारण ते लगेचच त्याच्यानंतर गेले. पण आजीचं म्हणाल तर जेव्हा मी शाळेत जायला लागलो आणि इतिहास शिकायला लागलो आणि हिटलर हे नाव जेव्हा पहिलं माझ्या कानावर पडलं तेव्हा मी इमिजिएटली इक्वेट केलं माझ्या आजीशी, कारण माझी आजी हिटलर सारखी होती. आतो ना शिस्तप्रिय. आणि लहानपणी तुम्हाला नाही आवडत एवढी शिस्त, म्हणजे दुपारी झोपायला लावायची. हू द हेल वॉन्ट्स टू स्लीप इन द आफ्टरनून. खेळायचा वेळ असतो हे, पण नाही दुपारी झोपायचं. मग रामरक्षा संध्याकाळी म्हणायची, मग सुभाषित लिहायला लावायची वगैरे वगैरे. आणि त्या काळामध्ये आणि नाही ऐकलं तर मग आणि महिन्यातनं एकदा एरंडेल प्यायला लागायचं. म्हणजे प्लीज डोंट आस्क. सध्याच्या पिढीला माहिती नसेल कदाचित काय आहे ते, पण आय हॅव सफर्ड
सांगता येत नाही. धास्ती एक आठवडा आधीपासून अशी हे सुरू व्हायची की बापरे आता महिना संपेल आणि आता एरंडेल प्यायला लागेल. तर अशी ती खूप खूप कडक होती. आणि खूप नंतर मोठा झाल्यानंतर आजी गेली, पण त्याच्यानंतर खरं म्हणजे मला तिची ओळख झाली की ही काय होती. म्हणजे मला कायम वाटायचं की माझी आई, लिखाण हा भाग माझ्या आईपासून आमच्या फॅमिलीमध्ये सुरू झालाय, पण असं अजिबात नाही. ऍक्च्युली माझी आजी फार सुंदर लेखिका होती. इनफॅक्ट तिने पण त्या तिच्या स्वभावानुसार अहेड ऑफ हर टाइम्स तिने एक पांघरलेली कातडी नावाचं नाटक लिहिलं आहे. ते पूर्ण गद्यामध्ये लिहिलेलं नाटक आहे आणि ते मी अलीकडे वाचलं आणि ते आज सुद्धा तुम्ही करू शकता इतकं ते यु नो इट वॉज अहेड ऑफ इट्स टाइम्स. आणि फार छान लिहिलं आहे, फार सेन्स ऑफ ह्युमर त्याच्यामध्ये छान आहे. उगाच यमक जुळले तसं नाही, ते फार मुद्देसूद आणि फार फार अप्रतिम ते नाटक आहे. आणि त्यामुळे मला खूप उशिरा आणि मला असं वाटलं की अरे अरे आपण आपल्या आजीची एकच ओळख जोपासली इतके वर्ष, ती म्हणजे ती हिटलर आहे म्हणून. पण ही तिची दुसरी बाजू, ही तिची खूप चांगली बाजू. आणि कदाचित जीन्स जे पुढे फॅमिलीमध्ये स्पेशली परफॉर्मिंग आर्ट्समध्ये जे आले आईमुळे, विनीमुळे आणि थोड्या अंशी माझ्यामुळे मध्ये सुद्धा, ते ॲक्च्युली तिच्याकडनं आले. सो दॅट इज व्हेरी एक्सायटिंग. माझ्या आईबद्दल खूप लोकांना माहिती आहे, आत्ता नवीन पिढीला ते आता माहिती नाही, पण निदान आपल्या जनरेशनपर्यंत आई सगळ्यांना माहिती आहे, पण आजीबद्दल फारसं कोणाला माहिती नव्हतं. इनफॅक्ट ती मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण होती आणि राज्यसभेची मेंबर सुद्धा होती. सो आणि माझं लहानपण तिच्याकडे, तिच्या पाल, शी वॉज माय गार्डियन. कारण आई बाबा तेव्हा दिल्लीला होते आणि स्ट्रगल करत होते आणि आई नुकतीच दूरदर्शन केंद्राची पहिली वुमन प्रोड्युसर झाली होती. तर त्यामुळे विनी आणि मी आम्ही आजीकडे राहिलो. तर लोकांना माहिती नसलेली बॅकग्राऊंड थोडीशी आमच्या फॅमिलीची ही आहे. आणि आईबद्दल काय सांगणार? आईबद्दल मी काय सांगणार, मलाच बाहेरच्या लोकांकडनं कळतं आई सध्याच्या जमिनीच्या अच्छा हे चाललंय काय तिचं. ओके ओके. काय आहे की आई आणि मी आम्ही दोघंही भयंकर हेडस्ट्रॉंग आहोत. मी सांगितल्याप्रमाणे माझं म्हणजे आता 55 वर्षाचा आहे आज मी, डिसेंबरमध्ये 56 होईल. या 55 वर्षामध्ये कलेक्टिव्हली जर मोजलं तर सगळे मिळून 5 वर्ष पण मी माझ्या आईबरोबर आयुष्यात राहिलेलो नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही वेगळं राहिल्यावरती माझं अख्खं बालपण काकांकडे, आजीकडे वगैरे असं आणि हॉस्टेलमध्ये असं गेल्यामुळे मला सवय नव्हती तिची आणि तिला सवय नव्हती माझी. आणि मग आम्ही दोघंही भयंकर हेडस्ट्रॉंग. तर त्यामुळे म्हणतात ना की एका मॅनीत दोन तलवारी राहू शकत नाही, त्याप्रमाणे आम्ही जर 4-5 दिवसांपेक्षा जास्त एकमेकांच्या सान्निध्यात राहिलो तर राडा म्हणजे अगदी कन्फर्म्ड आहे. त्यामुळे आम्ही त्या वाटेल जात नाही. त्यामुळे आय एम द रॉंग पर्सन टू आस्क की सध्या आईचं काय चाललंय किंवा तिच्याबद्दल डिटेल्स खूप सांग. मला तेवढा अनुभवच नाही तिच्याबद्दल. आता परांजपेंबद्दल बोललो आपण, जोगळेकरांबद्दल बोलायचं म्हटलं तर परांजपेंबद्दल तरी लोकांना खूप जास्ती माहिती आहे. तेवढे जोगळेकर कुटुंबीय फार फ्लॅम्बॉइंट नव्हते, अजिबातच नव्हते. इनफॅक्ट माझे वडील ह्या पूर्ण कुटुंबामध्ये एकमेव व्यक्ती हू बिलॉंग टू द परफॉर्मिंग आर्ट्स अँड हू बिकेम अन ऍक्टर. आणि त्या काळामध्ये सुद्धा मला आठवतंय मी मुंबईला यायचो सुट्टीसाठी आणि अण्णा म्हणायचो मी, त्याला पण अरे अण्णा म्हणायचो मी. म्हणजे ते मला आहो न म्हणण्याचं हे जे ते आय गेस ते लहानपणापासून माझ्यामध्ये इम्बाइब्ड आहे कुठेतरी. आणि छानही वाटतं थोडं विषयांतर, पण कोकणामध्ये किंवा कोकणी भाषेमध्ये सिनियर लोकांना किंवा आजोबांना सुद्धा अरे तुरे म्हणतात, छान गोड वाटतं कानानं. त्यांनी कुठे असा अनादर होतोय समोरच्या व्यक्तीचं वगैरे असं वाटत नाही, म्हणून मला ते फार ते त्या एच्या मी प्रेमात आहे. एनिवे कमिंग बॅक टू द पॉईंट, अण्णा ऍक्टर होता आणि त्याच्याबरोबर मी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा लोक सह्या वगैरे घ्यायचे, वळून वळून बघायचे. आणि त्या काळामध्ये मला जरा चोरल्या चोरल्यासारखं व्हायचं. मला मला माहिती नव्हतं की व्हॉट फेम मीन्स. अँड खरं म्हणजे हे अरे सगळे आपल्या वडिलांना बघतात तर आय शुड फेल्ट हॅपी ऑर प्राऊड अबाउट इट. तेव्हा मला जरा एम्बॅरेसिंग व्हायचं ते. आता मला कळतं की याच्या त्याचा अर्थ काय आहे. त्यावेळेला जो सोशल मीडिया आजच्यासारखा स्ट्रॉंग असता तर आय एम शुअर ही वुड हॅव बीन अ मच मोर पॉप्युलर पर्सन दॅन ही वॉज देन. पण त्यावेळेला काय तसा होता. आणि पण आपल्या मराठी लोकांमध्ये तरी नाटकांमुळे आणि गजरा तेव्हा असायचा त्याच्यामुळे वॉज प्रिटी पॉप्युलर.
सॅडली ही वॉज 56 म्हणजे मी आता डिसेंबरमध्ये 56 होईन. ही वॉज 56 वेन ही डाईड. आणि मी प्रहारमध्ये काम केलं होतं आणि माझ्या वडिलांचा रोल जो नंतर हबीब तन्वीरांनी केला तो ऍक्च्युली अण्णा करणार होता. ही वॉज कास्टेड. म्हणजे माझ्या आधी अण्णाचं कास्टिंग पक्क झालं होतं आणि त्याच्यानंतर नानाला थोडासा रुमानी हो जायच्या शूटिंगच्या वेळेला मी भेटलो आणि एक गमतीशीर किस्सा घडला आणि तिथे मी नानाच्या नजरेत भरलो आय गेस. आणि त्याच रात्री त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या फिल्ममध्ये काम करतोस, जे त्या पॉईंटला मला खोटं वाटलं होतं किंवा मला काय टाईपची फिल्म आहे, काय आहे त्याच्यामध्ये, माधुरी दीक्षित वगैरे पुढचं काय सगळं आहे ते मला काहीच माहिती नव्हतं. हां हां ठीक आहे ठीक आहे, असं कॅटेगरीमध्ये. तर ते खूप सॅड गोष्ट झाली की अण्णा डिंट लिव्ह टू सी द सक्सेस ऑफ प्रहार आणि ही कुड नॉट प्ले माझ्या वडिलांचा रोल तो नाही करू शकला. आणि खूप मजा आली असती. सो दॅट इज अण्णा फॉर यू. प्रहारचा विषय निघालाच आहे तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया का? आयुष्यभर बोलू शकेल एवढं ते स्ट्रॉंग हे माझ्या आयुष्यातला एक माइलस्टोन आहे तो. विशेषतः म्हणजे लोकांना सगळे जास्ती करून लोक मला विचारतात माधुरी बरोबर काम केलं आणि नो डाऊट इट वॉज अ ऑपॉर्च्युनिटी ऑफ अ लाईफ टाईम. पण त्याही पेक्षा भयंकर अविस्मरणीय गोष्ट काय असेल प्रहारबद्दल, तर आम्ही सिव्हिलियन्स आम्हाला एक 10 लोकांना कमांडो ट्रेनिंग करायला मिळालं बेळगावच्या ऍक्च्युअल कमांडो ट्रेनिंग स्कूलमध्ये, जे कुठल्याही सिव्हिलियन लोकांना मिळत नाही ते आम्हाला करता आलं. अँड दॅट इज इनक्रेडिबल. म्हणजे मानवी शरीर कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतं हे आपल्या सिव्हिलियन लोकांना खरंच माहिती नसतं. आपण कमाल असतो, आपलं शरीर नेचरनी बनवलेलं कमाल असतं आणि त्याची ताकद कमाल असते, पण आपण त्याच्या जेमतेम 20-30% युटिलाइज करतो, बाकीचे आपण जस्ट वाया घालवतो. आपल्याला माहिती नाही की अच्छा आपण आपल्याकडनं हे घडू शकतं. पण प्रहारचं ट्रेनिंग संपून आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा किती दिवस होतं हे ट्रेनिंग? 1 महिना. अच्छा 40 दिवस. सो ते करून आम्ही परत आलो तेव्हा वी वर डिफरंट पर्सनॅलिटी सगळे आम्ही 10 जण. म्हणजे यंगही होतो त्यावेळेला पण स्वतःचीच नवीन ओळख झाल्यासारखं झालं होतं त्या ट्रेनिंगमधनं परत आल्यानंतर की ओ माय गॉड जाताना आपण काय होतो आणि आलो आपण परत काय होऊन. आणि इट वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे आजसुद्धा आणि त्यांनी प्रहारमुळे आर्मी या संस्थेशी खूप एक त्याच्याबाबतीत जिव्हाळा निर्माण झाला. आत्ता आम्ही गेल्या आठवड्यामध्ये अरुणाचल प्रदेशला गेलो होतो आणि चायना बॉर्डरला गेलो आणि तिथे त्या चायना बॉर्डरला एक समोर चिनी लोक आणि इथे आपले इंडियन लोक आणि तो त्या ह्याचा जो कमांडंट होता त्याला जाऊन मी भेटलो की मेजर अर्जुन सिंग म्हणून स्वीट स्वीट फेलो. आणि मी त्यांना सांगितलं की माफ कीजिए मैं नौटंकिया फौजी हूँ. म्हणले मतलब मैंने प्रहार में काम. अच्छा 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 ओ हा वी लव दॅट मूवी वी लव दॅट. आणि मग जातीने उठून आला आणि बाकीच्यांना ते नाईक सुभेदार वगैरे कॅटेगरी असे नेतात त्या त्या बॉर्डरपर्यंत आणि मग तिथला इतिहास आणि अमुक तमुक सांगतात. इथे पट्टा स्वतः टाक टाक करून आमच्याबरोबर आला त्यामुळे सगळे बघायला लागले रे आले तरी कोण. आणि आम्ही आपले असे वड अ लवली एक्सपिरियन्स. आणि आत्ता सांगताय म्हणजे अंगावर काटा आलाय की काय आपले आर्मीचे लोक त्या अशक्य ठिकाणी. म्हणजे -6 होतं आम्ही गेलो तेव्हा पण ते -40-42 पर्यंत जातं आणि त्या टेरेनमध्ये त्या ठिकाणी ते आपल्या देशाची सीमेची रक्षा करतात. हॅट्स ऑफ आहे त्यांना, कमाल आहेत ते. तर या आर्मी या इन्स्टिट्यूशनशी मला खूप छान ओळख म्हणून प्रहारमुळे झाली. पण अभिनयाची सुरुवात कशी झाली? म्हणजे घरामध्ये हेच वातावरण होतं म्हणून अभिनयाची सुरुवात झाली? नाही नाही, अभिनयाचं आणि माझा खरं म्हणजे सुलेखा प्रहार तो नाना पाटेकर सारखा वेळा माणूस आहे म्हणूनच त्यांनी मला कास्ट केलं. मी त्याच्या आधी ऍक्टर नव्हतो, मी ऍक्टर व्हायचा प्रयत्नही केला नव्हता, मला ऍक्टर व्हायचंच नव्हतं. कारण नाही हे क्लिअर होतं कारण मी माझ्या वडिलांचे अप्स अँड डाऊन्स बघितले होते. कसं असतं कॉमन माणसाला एक ऍक्टर आहे म्हणजे तो श्रीमंत आहे असं उगाच त्याच्या डोक्यामध्ये भरलेलं असतं की ह्याच्याकडे गाडी असणार. म्हणजे माझे वडील एकदा सेकंड क्लासनी लोकलनी जात असताना एक माणूस म्हणाला की चुकून सेकंड क्लासमध्ये चढलात का? त्याची हीच अपेक्षा होती की नाही ह्यानी फर्स्ट क्लासमध्येच. त्याला हे माहिती नव्हती की नाही इट वॉज अ फॅक्ट की त्या पॉईंटला 8-8 महिने 9-9 महिने नाटक नाही व्हायचं किंवा असं काही नाही व्हायचं. तेव्हा इन्कम काहीच व्हायचा नाही आणि परत शाश्वती नाही. कारण ऍक्टर आता खूप बदलले काळ. त्या काळामध्ये नाकेडोळी तुम्हाला
सुंदर किंवा हँडसम असावंच लागायचं, नाहीतर किंवा अगदीच मग काळा मोठी मस बिस असं की विलन, हे दोन टाईपकास्ट हे होते आणि त्यामुळे शाश्वती खूप कमी होती ऑफ ऑफ कंटिन्युअस सक्सेस. आणि त्यामुळे मी खूप आधीच ठरवलं होतं की मला ऍक्टर व्हायचं नाही, मला कॅमेरा बिहाइंड द सीन्सच राहायचं आहे. त्याच्यामध्ये खूप खेळता येतं, त्याच्यामध्ये खूप काय करता येतं आणि इट इज फार फार मोर सॅटिस्फाईंग ऍक्टिंग पेक्षा. कारण ऍक्टिंग एंड ऑफ द डे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खोटं करताय, म्हणजे तुम्ही नाही आहात ते तुम्ही बनू जगासमोर बनून दाखवत आहात. वेरॅज तुम्ही कॅमेराच्या मागे जे काय करता ते जेन्युइन असतं, दॅट इज द रिअल यू, दॅट इज द ऍब्सोल्यूट. हा विचारच वेगळा आहे आणि असा विचार मी कधी केला नव्हता. हो आता मजा येईल, आता तू सुरू केलंस ना डिरेक्शन वगैरे, आता तुला एक वेगळीच मजा येईल. अरे हा कोणी बघत नाही आपल्याकडे आपण. बरं, सिनेमॅटोग्राफर, रायटर, डिरेक्टर, ऍक्टर, हे एवढं सगळं कसं जमवलं? होत गेलं आय गेस, सिन्स सिनेमॅटोग्राफर मी ठरवून झालो. म्हणजे इनफॅक्ट माझी आई माझ्या वाढत्या वयामध्ये कायम म्हणायची की तू कॅमेरामन हो, तू कॅमेरामन हो, कारण टेक्निकली म्हणजे तिची टेक्निकल बाजू फिल्म मेकिंगमधली ही तितकी भक्कम नाही आहे या गोष्टीची तिला कायम खंत होती. आणि त्यामुळे ती म्हणायची की तू ते टेक्निकल बाजू शिकून घे. आणि त्यामुळे माझं खूप आधीपासून ठरलं होतं की मी कॅमेराच करणार. त्या काळामध्ये 12वी सायन्स करून FTIमध्ये सिनेमॅटोग्राफीचा ला जॉईन होता येत होतं, पण सॅडली ज्या वर्षी, म्हणून मी 12वी सायन्स केलं नाही, तर मला अभ्यासाची अलर्जी आहे जवळजवळ, त्यामुळे मी आर्ट्स वीट्स असं काहीतरी केलं असतं. कमिंग फ्रॉम द बॅकग्राऊंड दॅट आय वॉज, ग्रॅज्युएशन वॉज द मिनिमम रिक्वायरमेंट, म्हणजे त्याच्यात तो परत त्याच्यात काय अपीलच नव्हतं की ग्रॅज्युएशन तर करायचंच आहे, बट त्यातल्या त्यात सोपं काय मग आर्ट्सला जाऊ. पण मग सिनेमॅटोग्राफी करायची म्हणून मी 12वीपर्यंत सायन्स केलं. माझं नशीब वाईट होतं, त्याच वर्षी त्यांनी 12वीचा हे खारिज केला आणि दे मेड ग्रॅज्युएशन कंपल्सरी. तो मग 12वी नंतर मी आर्ट्सला शिफ्ट झालो. एनिवे, कमिंग बॅक टू द सिनेमॅटोग्राफी थिंग, मग मी द डे आय गॉट ग्रॅज्युएटेड मला परवानगी होती, कारण तोपर्यंत आमच्या फॅमिलीचा एक अनरिटन रूल आहे की तोपर्यंत काही करायचं नाही दुसरं ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय. तर मग ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या देबू देवधर वॉज अ फॅमिली फ्रेंड, कारण अण्णांनी त्याच्याबरोबर बरंच काम केलं होतं, अमोल काका बरोबर तो करायचा काम. आणि मग अण्णांनी त्याला सांगितलं की अरे गौतमला मी पाठवतोय, आणि विचारलं नाही विचारायला, त्यांनी सांगितलं की मी गौतमला पाठवतोय आणि दॅट्स हाऊ आय जॉईन्ड. तेव्हा दोन असिस्टंट्स असायचे कुठल्याही सिनेमॅटोग्राफरचे, आय जॉईन्ड एज अ थर्ड असिस्टंट, दॅट्स जस्ट बिकॉज ऑफ, म्हणजे देबुदा बिचारा नाही म्हणू शकला नाही, तो इतका गोड माणूस होता तो कोणाला नाहीच म्हणू शकायचा नाही. आणि इट वॉज वंडरफुल, म्हणजे आयुष्यात मला, मी खरंच सांगतो, मला अभ्यासाचा इतका कंटाळा, म्हणजे घृणाच मला जवळजवळ अभ्यासाची, आणि ज्याचा आता मला ऑब्व्हियसली हे भोगावं लागतोय, त्याचे पडसाद आता मला भोगावं लागतात, पण सिनेमॅटोग्राफी मी शिकायला लागलो देबुदाकडे, तेव्हा पहिल्यांदा एखादी गोष्ट शिकण्याची मला आवड निर्माण झाली. पॅशन, म्हणजे एज्युकेशन, फॉर द फर्स्ट टाइम आय एन्जॉयड द प्रोसेस ऑफ एज्युकेशन वेन आय स्टार्टेड लर्निंग सिनेमॅटोग्राफी और रादर फिल्म मेकिंग. इट इज सच अ ब्युटिफुल प्रोसेस, इट इज सच अ वंडरफुल. असेल माझ्या अंदाजाने 87-88 मी जॉईन झालो. म्हणजे तो किती वर्षाचा होता? 19-20 वर्षाचा असेल. वा. आणि 6 वर्ष मी देबुदा, त्या काळामध्ये मला वाटतं माझ्या पिढी किंवा आपल्या पिढी, तू 2 पिढ्या माझ्याहून लहान असते ना. नाही, एनिवे, व्हॉट एव्हर, आय डोंट वॉन्ट टू आस्क यू रॉंग क्वेश्चन. 46 नाउ. हा, तर आय थिंक आज वॉज द लास्ट जनरेशन की गुरु आणि शिष्य हे जे नातं होतं ते समजून त्याप्रमाणे वागणारी आपली लास्ट पिढी होती. आम्ही 6 वर्ष अजूनही दिग्दर्शक माझ्यापेक्षा किती लहान असला, निम्म्या वयाचा असला, तरी सुद्धा जेव्हा मी सेटवर असते तेव्हा मी सरच म्हणते, आहो सरच म्हणते. शॉर्ट कट झाला आणि आम्ही बाहेर गप्पा मारत असलो तर मी अरे तुरे करेन त्याला, पण ऑन सेट, कारण मी जशी वागेन त्याच्याबरोबर, हा म्हणजे ऑन सेट, तशी बाकीची मुलं बघणार आहेत त्याच्याकडे. करेक्ट, करेक्ट. तर त्यामुळे आजकाल काय होतं की एकाच दुसरं प्रोजेक्टला असिस्ट करायचं आणि मग स्वतः मला इंडिपेंडंट व्हायचं, असा हे खूप ही प्रथा झाली. त्या काळात तसं नव्हतं, मी 6 वर्ष देबुदा बरोबर काम केलं आणि शेवटी सुद्धा
एक प्रोजेक्ट आला आणि आय हॅड टू डू इट ऑन माय ओन, म्हणून मी वेगळा झालो, नाहीतर मी आय वुड हॅव इव्हन कंटिन्यूड फॉर, कारण इट वॉज सच अ प्लेजर. खूप छान छान कामं करायला मिळायची. अमोल काकासारखे दिग्दर्शक, इज अ वंडरफुल डायरेक्टर, त्यामुळे शॉर्ट टेकिंग किंवा एखाद्या सीनची कोरिओग्राफी ही काय असते आणि का असते हे बाळकडू मला या सगळ्या लोकांकडनं शिकायला मिळालं, त्यामुळे इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. पण देबुदा शुड हॅव बीन हियर. देबुदा पण फार प्रीमच्युअरली गेला बिचारा. वंडरफुल ह्युमन बिईंग, मला वाटत नाही जगात एकही माणूस असेल ज्याला तो आवडत नाही असं, असे फार कमी लोक असतात ना. म्हणजे मला तर खूपच वाटतं, कारण गौतम हेटर्स क्लब भयंकर पॅसिफिक समुद्र एवढा मोठा आहे. पण देखील नाही, सिरियसली सिरियसली मी म्हटलं ना, मी खूप, मला नाही एकही माणूस सापडलाय हा जो म्हणला की मला गौतम जोगळेकर आवडत नाही. आय एम ग्लॅड टू हियर दॅट. मी तर तुला ट्रीट देतो इंटरव्ह्यू संपला या गोष्टीसाठी. पण सिरियसली आय एम नॉट इझी टू गेट अलॉंग विथ. जी कामं केली आहेस, प्रहार म्हण किंवा पक पक पकाक म्हण, त्या सगळ्याबद्दल तुझा, त्या सगळ्यामुळे तुझ्याबद्दल आदरच आहे मला खरंच. म्हणजे आपली ओळख आत्ता झाली किंवा भेट आत्ता झाली, पण गौतम जोगळेकर हे नाव अनेक मित्रमैत्रिणींकडून ऐकलंय किंवा अनेक सेटवरती ऐकलंय आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त आदरच आहे तुझ्याबद्दल. सो मला असं वाटलं तू मस्करी करतोय. नाही नाही, मस्करी नाही करते. फॅक्ट ही आहे की मी आहे जरा विचित्र आणि विक्षिप्त माणूस, आणि मी इथनं मला मला तोंड देखील बोलायला जमत नाही. म्हणजे अनेक लोक मला म्हणतात अरे समोरच्याला सांग ना, आता नाही आवडलं तर कशाला आता सांगतोय, ही काय जागा आहे का, तू म्हण ना हा बरं होता असं म्हणायला काय जातं. म्हणलं अरे नाही बाबत, मी स्वतःहून सांगायला जात नाही की हे तू हे तू घाण होता, पण तू जर मला येऊन विचारलंस की हे कसं वाटलं तर मी सांगेन की बाबा नाही मला आवडलं म्हणून. तर याच्यामुळे खूप लोकांना जरा ते हिरमुसतात, मग त्यांना वाटतं की हा आगाऊ स्वतःला काय समजतो वगैरे वगैरे, असं खूप होतं. आणि बऱ्यापैकी रागीट पण माझा स्वभाव आहे, त्यामुळे आरडाओरडा मी खूप करतो, या कारणामुळे असेल. पण या आय एम नॉट द मोस्ट पॉप्युलर पर्सन गोईंग अराउंड. तू आता हे जे म्हणतेस ते ऐकून मला फार मजा आलेली आहे, पण सिरियसली स्पीकिंग असं नाही, आय हॅव व्हेरी, आणि मी राहिलो पण सुलेखा खूप खूप काळ माझ्या आयुष्यातला मी एकटा राहिलो आहे, म्हणजे नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग एल्स, पण मी आता स्क्रिप्ट लिहायला बसलो की मला इकडे तिकडे डिस्टर्बन्स आवडत नाही. मी अक्षरशः 8-8, 10-10 तास कंटिन्युअसली बसून लॅपटॉपवर याच्यावरती काम करतो, तेव्हा मला त्याची सवय लागली आहे. आणि ह्याच्यामुळे मग सडनली लक्षात येतं, आता मी सिरियसली सांगतो की मला खंत या गोष्टीची वाटते की मी इतके वर्ष आज इंडस्ट्रीतल्या, फॉर एक्झाम्पल तू बघितलीस ना, तर मला 15% लोकच माहिती असतील आणि 85% लोक मला माहितीच नाही आहेत किंवा त्यांना मी माहिती नाही आहे. याचं कारण हे की मी आपला माझ्या गुहेमध्ये बसून माझं काम करत राहायचो, आणि आय थिंक इट्स अ विशियस सर्कल. म्हणजे बाहेर पडलं राडा काय झाला की नको ना त्या ह्याच्यात पडायला, आपण बरं आपलं हे बरं, आणि काम असलं की मात्र हे होत नाही. आय एम अ व्हेरी प्रोफेशनल पर्सन वेन इट कम्स टू वर्क. जेव्हा एखादं शूटिंग असतं, एखादं नाटक असतं, एखादं रिहर्सल असते, तेव्हा मग त्याच्या पुढे काही नाही, कारण ते असं काहीतरी करतात ना, ते तसं आहे ते. पण अदर दॅन दॅट, ॲज अ पर्सन नॉर्मल आयुष्यामध्ये आय एम नॉट व्हेरी इझी टू गेट अलॉंग. लेखनाची सुरुवात कुठपासून झाली? मी माझा पहिला प्रोजेक्ट म्हटलं ना, मी देबुदाचा असिस्टंटशिप सोडण्याचं जे कारण होतं, दॅट वॉज सप्तऋषी नावाची मी एक सिरियल केली होती जया बच्चनसाठी, म्हणजे सरस्वती ऑडिओ व्हिज्युअलसाठी केली होती, आणि त्याचे 13 एपिसोड शूट झाले. आणि सॅडली BITV नावाचा एक चॅनल सुरू झाला होता, अगदी वन ऑफ द फर्स्ट फ्यू चॅनल्स, जेव्हा झी नुकतं सुरू झालं होतं तेव्हाच BITV शेखर कपूरने सुरू केलेलं चॅनल होतं, आणि त्यांनी ते घेतली होती सिरियल, आणि मग ते चॅनल बंद झालं, त्याच्यामध्ये ते सगळं बंदच झालं, पॅकअपच झालं. ओके. पण तो प्रोजेक्ट होता, तो मी 2-3 लोकांना अप्रोच केलं की हा ही कॉन्सेप्ट आहे आणि मला तुम्ही लिहून द्या, पण ते जे देत होते ते अजिबातच जवळपासही नव्हतं जी मी कल्पना केली होती त्याच्या. त्यामुळे मग नायलाज असतो स्वतः बसून रेकॉर्डायला सुरुवात केली, आणि ठीक आहे, टर्न आउट नॉट बॅड. आज बघितलं तर ऑब्व्हियसली कळतं की तेव्हा मी काय, आय वॉज ऑल ऑफ 25 आणि तेव्हा आणि आज मध्ये ग्रोथ ऑब्व्हियसली
आपली होतेच, तेव्हा आता वाटतं की अरे असं कसं आहे, पण इट्स नॉट बॅड रिअली. मी आता रिसेंटली इनफॅक्ट 4 त्याचे एपिसोड सापडले कोणाकडे तरी CD होती आणि मी बघत होतो, आणि इट वॉज वंडरफुल असं नॉस्टॅल्जियामध्ये फटकन घेऊन गेलं मला. आणि म्युझिकल केलं होतं ते, म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये एक गाणं होतं ऍक्च्युली, विच अगेन फॉर इट्स टाइम वॉज इट वॉज क्वाईट समथिंग, खूप छान. तर दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स विथ रायटिंग. आणि पक पक नॅचरली मीच लिहिलं. पक पकचं श्रेय फारसं मला घेता येणार नाही, कारण ऍक्च्युली ही गोष्ट माझ्या आईने ऑलरेडी लिहिली होती आणि भागोभूत नावाचा त्याच्यावरती फिल्म सुद्धा तिने केली होती. आणि लाईक ॲज अ टेक्निकल मुद्द्यावरती मला ती अजिबात आवडली नव्हती आणि मला ते पटलं नव्हतं. दुसरी एक गोष्ट ही होती की ते जे पोराचं कॅरेक्टर आहे, म्हणजे माझ्या पकपक मधला चिखलू फॉर एक्झाम्पल, तर हा वात्रट पोरगा आहे आणि हा रिबेल आहे. रिबेल म्हणजे इज अ सोशल रिबेल. काय होतं की तो वांडपणा करतो म्हणून तो लोकांना आवडेनासा होतो. लोकांना आवडेनासा झाल्यावर लोक त्याच्याशी वाईट वागतात. लोक वाईट वागतात म्हणून हा परत त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या अजून त्यांना अजून छळायचे मार्ग शोधतो. सो इट बिकम्स अ विशियस सर्कल. आता हा मुलगा मी लहानपणी तंतोतंत होतो, माझ्या बरोबर एक्झॅक्टली हे घडलं होतं. आणि माझ्या आईने जो पोर्ट्रे केला होता तो खूप गुडीगुडी होता, तर तो मला अजिबात झेपलाच नव्हता, खरा नाही वाटला. म्हणून मग मी पक पक पकाक लिहायला घेतलं आणि मला ती गोष्ट खूपच आवडली होती, त्यामुळे मी ती माझ्या पद्धतीने. आणि मग कमिंग फ्रॉम अ सिनेमॅटोग्राफी बॅकग्राऊंड, ऑब्व्हियसली माझे व्हिज्युअलायझेशन माझं वेगळं होतं, माझं टेकिंग वेगळं होतं, माझं इट व्हॉट अन एक्सपिरियन्स. आणि मग छान कास्ट मिळाली, सक्षम कुलकर्णी म्हणजे तर हॅवॉकच करून टाकला. आणि नाना सुद्धा माझ्या मते त्याच्या आयुष्यातलं बेस्ट 5 परफॉर्मन्समध्ये पकपकचा नक्कीच नंबर लागेल. फार अप्रतिम त्यांनी काम केलं होतं, त्याचे इनपुट्स फार सुंदर त्यांनी दिले होते. नारायणीने खूप छान, नारायणीने नाही चांगलं काम केलं, म्हणजे नारायण इज अ फार बेटर ऍक्टर दॅन दॅट. पण तिने, मी तिला खूप सांगितलं होतं तुला मराठी येत नाही अजिबात, तू 2 महिने आधी पासून सराव सुरू कर, आणि तो तिने केला नाही. त्यामुळे तिला ना तिचा एक ट्रॅक कायम, मी नीट बोलते ना, मी व्यवस्थित बोलते ना, मी ग्रॅमॅटिकली चुकत नाही ना. जेव्हा ऍक्टरचा एक ट्रॅक असा त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो तेव्हा इज नॉट डुईंग फुल जस्टिस टू द परफॉर्मन्स, कारण अदरवाईज तुम्ही कम्प्लिटली चिडला. तुम्हाला एकदा आत्मसात झालाय की काय बोलायचंय, आता फक्त प्रश्न उरतो ह्याचा भाषेचा. तो जर नसेल तर तुम्ही किती छान फ्लो मध्ये फ्लुईड पद्धतीने ते परफॉर्म करू शकता. पण तुमचा एक ट्रॅक ऑलरेडी तिथे चुकत नाही ना, मी बरोबर बोलते ना त्याच्यामध्ये हे. पण अदर दॅन दॅट मला तिचा इनोसन्स खूप भावला होता. ती एवढी सुंदर होती ती नारायणी. सी लुक्स मध्येच तुम्ही सुंदर मुली असताना तुमचं अर्धं काम त्याच्यामध्येच होतं. कामातला इनोसन्स म्हणजे तो होता, पण तो अख्ख्या ह्याच्यात पाहिला तर होता, म्हणजे अगदी जित्या जोशीचा छोटासा रोल आणि त्यांनी तो लाऊड केलेला पाहिला तर तो त्यात सुद्धा इनोसन्स होता. इट वॉज नॉट फिल्मी लाऊड, इट वॉज नॉट लार्जर दॅन लाईफ. फार फार अमेझिंग एक्सपिरियन्स, पग पग म्हणजे कमाल एक्सपिरियन्स. त्यानंतर जय जय महाराष्ट्र, त्यानंतर ऍक्च्युली आई नंबर 1, अच्छा, आणि मग जय जय महाराष्ट्र. तर या दोन्ही मध्ये धुपलो आम्ही पूर्ण. पकपक आम्ही प्रोड्यूस केली होती, म्हणजे आशिष रेगो त्याचा मुख्य प्रोड्युसर, फायनान्सर प्रोड्युसर होता, पण तो लॉय आणि मी मिळून SOC फिल्म्स नावाची कंपनी काढली आणि आम्ही तिघांनी मिळून तो प्रोड्यूस केला. आणि पकपकला चांगलं यश मिळालं, त्यामुळे मग आम्ही लगेच आई नंबर 1 करायला घेतला. आई नंबर 1चा ना जॉनरच चुकला, म्हणजे तुम्ही जे कोणासाठी फिल्म करताय हे तुम्हाला कळायला पाहिजे. आम्ही पकपकच्या यशाने एवढे काय म्हणतात भारावून गेलेलो होतो की आता आपण काही केलं तरी ते छानच होईल असा विचार करण्याचा मूर्खपणा तो झाला. आणि नॉनसेन्सिकल कॉमेडी, म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडनं पेन्सिलनी कान कोरतो आणि इकडनं बाहेर काढतो पेन्सिल, अशा टाईपची कॉमेडी ही आपल्या लोकांना त्याची सवय नाही आणि त्यांना आपल्याला सवय नाहीये. तर त्यामुळे त्याचा अगदी काय म्हणतात की अगदी फंडामेंटल्सच त्याचे चुकले होते. तो विषय निवडला ज्या पद्धतीने, कदाचित हिंदीमध्ये सक्सेसफुल झाला असता, मे बी झाला असता, पण मराठी ऑडियन्स हा खूपच चुझी आणि असा ऑडियन्स आहे. आणि त्यांनी ऍब्सोल्युटली
आणि शिवाय प्रत्येक जणांनी त्याच्याकडे पकपकच्याच ह्यांनी बघितलं, म्हणजे आता पकपकच्या सेन्सिबिलिटीनी त्याच्याकडे बघितलं, त्यामुळे त्यांचा खूपच विरस झाला. इट वॉज समथिंग कम्प्लिटली डिफरंट ॲज फार एज अ फिल्म मेकर म्हणून आय वॉज कन्सर्न किंवा वी वर कन्सर्न. आम्हाला तेच परत नव्हतं करायचं, आम्हाला कम्प्लिटली वेगळी एक वेगळा एक विषय, वेगळी एक घाटणी, वेगळा एक एरिया आम्हाला एक्सप्लोर करायचा होता आणि म्हणून आम्ही ते केलं. पण आता कळलं म्हणजे खूप आमचं आर्थिक नुकसान झालं, एसओसी फिल्म स्प्लिंटर झाली, आशिष इकडे, लॉय इकडे, मी इकडे, आमचं ऑब्व्हियसली अपयशानंतर अशा सगळ्या गोष्टी घडतातच. सो इट वॉज अ नाईटमेरिश एक्सपिरियन्स फॉर मी, आई नंबर वन. पण हॅविंग सेड दॅट, आमच्या पद्धत म्हणजे ॲज अ डायरेक्टर, ॲज अ टेक्निशियन, आय हॅव नो रिग्रेट्स. म्हणजे मी माझ्या मते मी छानच काम केलं होतं. पण रिइटरेटिंग द फॅक्ट की मुळामध्ये जॉनर जो आम्ही निवडला तोच अत्यंत चुकीचा निवडला. आम्हाला हे भान असायला होतं की आपल्या ऑडियन्सला काय आवडतं आणि काय नाही आवडतं. आणि मग जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझामध्ये सुद्धा मला त्या नावाचा जो अर्थ आहे ना तो खूप करेक्ट आहे, का मी ठेवलं मी जर समजवलं तर. पण त्याचा पॉलिटिकल ह्याच्याशीच जास्ती, म्हणजे लोकांना वाटलं हे परत काहीतरी शिवसेना टाईपचा विषय आणि पॉलिटिकल काहीतरी विषय आणि असं काहीतरी असेल. आणि हा त्याचा मला त्याच्यामुळे मला नुकसान झालं. ते ॲक्च्युली तसं अजिबातच नव्हतं. एक अमेरिकेला अनाथ मुलगी भारतातनं दत्तक जाऊन अमेरिकेत जाते, लहानाची मोठे होते आणि मग ती आपली रूट शोधायला परत येते. आणि तिला जो रूट शोधायला आल्यानंतर तिचा जो महाराष्ट्राचं दर्शन तिला होतं तो तिचा तो आत्मनाद आहे की जय जय महाराष्ट्र माझा, व्हॉट अ लवली प्लेस महाराष्ट्र इज. सो ऍक्च्युली स्पीकिंग इट इज राईट व्हॉट द डॉक्टर ऑर्डर, म्हणजे इट इज राईट व्हॉट एनी मराठी माणूस वुड फील प्राऊड अबाउट की हा परदेशातनं एक आलेली मुलगी आपल्या महाराष्ट्राबद्दल वाहवा करते, एवढा त्याचा अर्थ होता. पण त्याला पॉलिटिकल कॉनोटेशन उगाच लोकांनी आपल्या मनानेच दिलं आणि लोकांना वाटलं की काय काय गौतम जुळेकर हे काय करतोय, पॉलिटिकल हे का फिल्म करतोय वगैरे, आणि त्यांचा इंटरेस्ट गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे मी नावं घेणार नाही पण आपल्याकडे सॅडली माफिया आहे मराठी फिल्म्समध्ये. काही लोकांना असं वाटतं की फक्त त्यांनीच फिल्म्स कराव्यात, इतरांनी करूच नाहीत. हे ते का त्यांचं असं आहे मला माहिती नाही, का एवढे इन्सिक्युअर आहेत. हुशार आहेत ना मंडळी, खूप हुशार मंडळी आहेत, पण इन्सिक्युरिटी इतकी की समोरच्याने माझ्या चांगलं केलं तर बापरे मी काय करू, की मग त्याला चेपायचा, त्याला दाबायचा, त्याला उभंच राहू द्यायचं नाही. हे आपल्याकडे खूप आहे. आणि या पॉलिटिक्स, आणि हे मी पुन्हा एकदा सांगतो, मी अत्यंत इनोसंटली घुसलो होतो याच्यामध्ये. माझ्या आसपास वावरणारी मंडळी माझी आहेत, आपली आहेत, या भावनेने मी हे प्रोजेक्ट सुरू केलं होतं. तो फिल्म संपेपर्यंत हे कोणीच आपले नाही आहेत आणि इनफॅक्ट हे सगळे केवढ्या मोठे विलन्स आहेत हा मला अनुभव त्या अख्ख्या मी कशी बशी ती फिल्म असे छोटे छोटी ठिगळं लावून वगैरे अशी मी कशी बशी ती फिल्म कम्प्लीट केली आहे. दॅट फिल्म हॅड नो बिझनेस गेटिंग रिलीज्ड. ज्या जे लोक मला पाडायला बघत होते त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काहीच बाकी ठेवलं नव्हतं. त्यांनी सगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या केल्या, सगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी केल्या की माझी फिल्म रिलीज कशी होते बघू. आणि मी पण इरेला पेटलो आणि मी म्हटलं मी रिलीज तर करूनच दाखवेन. पण सॅडली मी आज सुद्धा कोणालाही चॅलेंज देऊ शकतो, मी स्क्रीन प्ले माझ्याकडनं घेऊन जा, जय जय महाराष्ट्र माझा वाचा स्क्रीन प्ले अँड टेल मी दॅट दिस इज अ बॅड फिल्म, बॅड स्क्रिप्ट किंवा बॅड कॉन्सेप्ट किंवा बॅड मांडणी किंवा काहीच. अप्रतिम सगळं जुळून आलेलं होतं, फक्त या घाणेरड्या लोकांनी ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल शाश्वती नाही आहेत अशा लोकांनी ते पॉलिटिक्स करून फिल्म पाडली पाहिजे. आता कंटाळा आला, आता एक तर माझं वय माहिती, ती उमेद जी असते ती नाही राहिली आणि या सगळ्या प्रकारामुळे जर थोडं नाही म्हटलं तरी मन विषण्ण होतं. आणि अरे बापरे परत एकदा बरं माझा एक चांगला म्हणजे दुर्गुण आहे का सुगुण आहे मला माहिती नाही आहे, पण मी मला बरेच लोक येऊन विचारतात प्रोड्युसर्स म्हणजे की अरे सर एक पिक्चर करायचा आहे, तर मी तो बघतो त्याचा स्क्रिप्ट बघतो आणि मग मी त्याला सांगतो की दिस इज अ लॉस मेकिंग प्रोपोजिशन, तर मी नाही बाबा तुला करू शकत, म्हणजे जस्ट बिकॉज मला काम मिळावं किंवा माझी चूल पेटती राहावी, मला जर दिसते
ठळठळीत की सिनारिओ काय आहे, पॉलिटिक्स काय आहे, आणि हा बिचारा माणूस पैसे लावायला तयार आहे, त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून, पण त्याच्याकडे बाकी काहीच नाही आहे, काय म्हणतात, इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यांनी जेणेकरून ती फिल्म रिलीज होईल, त्याची पब्लिसिटी होईल, असं करण्याचं त्याच्याकडे काहीच साधन नाही आहे. तेव्हा मी त्याला सांगतो की बाबा मी तरी नाही करणार, तू दुसऱ्या डायरेक्टर कडे जाणी कर. तो दुसरीकडे जातो आणि करतो आणि पैसे जातात, हे सगळं जातो. पण आफ्टर जय जय महाराष्ट्र माझा, मला वाटलं नाही, आता आजही जर एखाद्या चॅनलनी मला सांगितलं की हां आम्ही काय म्हणतात तू हे करतोय, ती फिल्म आम्हीच प्रोड्यूस करतोय, तर मी आनंदाने करीन. कारण मला मला माहिती की चॅनल आहे, म्हणजे एक बनाबनाया प्लॅटफॉर्म आहे. बरोबर. म्हणजे मीच नाही, त्या फिल्मशी जुडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, त्यातले ऍक्टर्स, त्यातले टेक्निशियन्स, हे आपण फक्त प्रोजेक्ट करताना आपण इन्व्हेस्ट करत असतो ना. बरोबर. हे छान झालं तर आपल्याला त्याच्या बेसिसवरती दुसरे काम मिळत असतात. बरोबर. सर, निदान द फिल्म द प्रोडक्ट हॅज टू सी द लाईट ऑफ डे, ही मिनिमम रिक्वायरमेंट. त्यामुळे स्वतःहून मी पिच करायला, स्वतःहून मी कुठे हे करायला, मी आता त्या फंदात पडत नाही. गौतम, नाना पाटेकर आणि अमोल पालेकरांबरोबर तुझं नातं सुद्धा अगदीच वेगळं होतं. म्हणजे फक्तच प्रोफेशनल नाही तर आहे, सॉरी, तुला खूप काही त्यांच्याकडून शिकायला सुद्धा मिळालं, आणि तू आत्ता जो काही घडलायस तो त्याचं श्रेय काही अंशी त्यांच्याकडे आहे. बरोबर ना? अगदी 100%. अमोल काका तर विशेषतः, अमोल काका माझा लोकल गार्डियन होता. मी 10वीमध्ये त्या काळात माझ्या वडिलांकडे, अण्णाकडे म्हणजे, स्वतःचं घर नव्हतं. अच्छा. आणि त्याच काळामध्ये एक प्रोडक्शन एकत्र मिळून सगळी मंडळी करत होती, आणि हे सगळे कंटेम्पररी मित्र, म्हणजे अण्णा, अमोल काका, चित्रा मावशी, हे सगळे थिएटर, एकाच वेळेला थिएटरमध्ये वावरणारी मंडळी असल्यामुळे ते सगळे मित्र होते. आणि तो एक प्रोजेक्ट चालू होता, त्यामुळे मग अमोल काका अण्णाला म्हणाले की तू आणि गौतम अण्णा, तसंही गौतम माझ्यात करणारच आहे माझ्या त्या फिल्ममध्ये, तर मग तुम्ही इकडेच राहायला या. म्हणून मग आम्ही 10वीचं अख्खं वर्ष मी जुहूला अमोल काकाच्या चेरेबंदी या घरामध्ये राहिलो. आणि अविस्मरणीय एक्सपिरियन्स होता तो सुद्धा. एक तर मोठं झाल्यानंतर दिस वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ऑफ द फिल्म डम. कारण अमोल काका तेव्हा प्रॉपर फिल्म स्टार होता. हो. तर फिल्म स्टारचं घर आणि त्याच्या त्याचा तो लवाजामा आणि हे सगळं जे होतं ते मला पहिल्यांदा बघायला मिळत होतं, त्यामुळे इट वॉज लाईक आ हा हा असं. दुसरी गोष्ट म्हणजे अमोल काका जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा आर्टिस्ट आहे आणि फार अप्रतिम पेंटर आहे, फार लोकांना माहिती नाही आहे, पण ही इज अ वर्ल्ड क्लास पेंटर. तर त्यामुळे घराची रचना, त्याचे पेंटिंग्स, त्याचं आर्किटेक्चर, हे अस्थेटिकली या सगळ्या गोष्टींनी त्या काळामध्ये माझ्यावरती एक छाप पाडली, आणि त्याचा मला आज फायदा होतो. आज खूप वेळा मला वाटतं की अरे हे हा माणूस इतकं छान लिहितो, हा माणूस इतका छान विचार करतो, पण अस्थेटिक्स शिकायला न मिळाल्यामुळे ते किती उगाच त्यातलं, म्हणजे त्याचं पोटेन्शियल खूपच कमी होत आहे. मला या अमोल काकाच्या बरोबर राहून, त्याचं काम बघून, त्याचं दिग्दर्शन बघून, आज जे काय मी दिग्दर्शन म्हणून दिग्दर्शक स्वतःला मानवतो, त्याचा एक ह्यूज हिस्सा माझी ह्यूज शाळा अमोल पालेकर होती. कारण आर्टिस्ट असल्यामुळे त्याच्या शॉर्ट टेकिंगला ती आर्टिस्ट्री असायची, ते एक काव्य केल्यासारखं त्याचं ट्रॉली मुव्हमेंट्स आणि त्याचे चेंजिंग मॅग्निफिकेशन आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या, आणि देबुदा कॅमेरामन असल्यामुळे, माझा बॉस असल्यामुळे, या दोन्ही डायरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी हे या हँड इन ग्लव्ह असलेल्या दोन फॅकल्टीज मला या दोन लोकांकडनं सायमल्टेनियसली शिकायला मिळालं. कारण एकाने दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करायचं असतं आणि दुसऱ्याने एकाला कॉम्प्लिमेंट करायचं असतं, तरच तगडं प्रॉडक्ट निघतो. तर ह्या दोन्हीचा छान संगम होताना माझ्या डोळ्यासमोर त्या माझ्या शिकण्याच्या एजमध्ये मला मिळाला. ॲज फार एज नाना इज कन्सर्न्ड, अगेन नाना अण्णाचा मित्र होता, बऱ्यापैकी ज्युनियर अण्णाला, पण तरी पण तो मित्र होता अण्णाचा. आणि थोडासा रुमाने हो जाय, पुन्हा एकदा अमोल पालेकर डायरेक्टर, चित्रा पालेकर रायटर, देबू देवधर सिनेमॅटोग्राफर, गौतम जोगळेकर असिस्टंट सिनेमॅटोग्राफर, आणि नाना पाटेकर हिरो. आणि पचमढीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आम्ही त्याचं शूटिंग करत होतो. आणि एक दिवस पार्टी होती, दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे
लाईटमन म्हणजे आमच्या आमचं डिपार्टमेंट असिस्टंट कॅमेरामन आणि लाईट बॉईज हे एक म्हणजे आम्ही भाऊभाऊच असायचो. आम्ही सगळे देबुदाची मुलं म्हणजे फॉर आणि आम्ही ठरवलं की आपण अख्ख्या युनिटला जेवण बनवून पार्टी देऊया वगैरे. हे नानाच्या कानावर गेल्यावर तो म्हणाला मग मी मटण करणार म्हणून. तर म्हणलं चलो नेकीवर पूछपूछ कर बाबा. तर त्या दिवशी आमची ती पार्टी होती. त्या पार्टीमध्ये नॉर्मली अमोल काका इज ऑल्सो सेट वरती अमोल काका इज ऑल्सो क्वाईट अ हिटलर. अच्छा हा म्हणजे उगाच रुबाब दाखव उगाच कोणावर ओरड असं नाही अजिबात. पण जे आहे ते आहे म्हणजे असंच. त्याच्या पलीकडे इकडे नाही तिकडे नाही. तो असा असा डायरेक्टर होता. नो नॉनसेन्स काइंड ऑफ अ पर्सन. किंवा कामाच्या वेळेला कोणतरी टवाळक्या करते कोणतरी जोक सांगते असं सेटवरती पॉसिबल नव्हतं. त्या दिवशी पार्टीमध्ये मात्र जरा आणि आम्ही पण लपून लपून एक एक दोन दोन पेग पेहलो सगळे ज्युनियर्स. आणि मग ते दोन पेग पेहल्यानंतर जरा जीप सैल झाली आणि मी अमोल काकाशी वाद घालायला सुरुवात केली. आणि एक पॉईंट आला की सगळं पार्टी अशी स्तब्ध उभी होती आणि फक्त आम्ही वाद तावातावाने एकमेकांची वाद घालत होतो. आणि हे बघत नाना कोपऱ्यात उभा होता हे नंतर मला कळलं. आणि तिथे तो म्हणला की येस हा माझ्या फिल्म मध्ये काम करणार प्रहार. कारण तोपर्यंत मी लाईक आय सेड मी प्रयत्नही करत नव्हतो. मला ऍक्टिंग करायचंच नव्हतं. मला ऍक्टर व्हायचंच नव्हतं. पण ते तो वाद त्यांनी अमोल काका बरोबर होताना बघितला आणि कुठेतरी ही वॉज इम्प्रेस विथ दॅट. आणि त्या रात्री मला म्हणाला मला सोडायला आहे म्हणून. आणि मग मी युनिटच्या प्रोडक्शनच्या गाडीने त्याला सोडायला गेलो. आणि तिथे उतरल्या तर मला खाली उतर आणि मला मिठी मारली म्हणला माझ्या पिक्चरमध्ये तू काम करतोय. ओके करूया मजा. आणि त्याच्यानंतर आणि ते नानाचं डिरेक्टोरियल डेब्यू होता प्रहार. आणि अनेक वर्षानंतर पकपक पकाक माझा डिरेक्टोरियल डेब्यू होता. तर त्यामुळे मी त्याच्या डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये आणि त्यांनी माझ्या डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये काम केलं. हा एक फार गमतीशीर कोइन्सिडन्स झाला. आणि देन ऑफकोर्स नाना मध्येच सगळं येतं. त्यामुळे अमोल काका तसं नाना काका कधीच त्याला म्हणालो नाही. त्या नानामध्ये सगळं आहेच. पण या म्हणजे तो पण नाना काकाच होता. त्यामुळे हे सगळे फॅमिली माझ्यासाठी खरं म्हणजे लहानपणापासून बघितलेले. लहानपणापासून त्यांनी अंगा खांद्यावर नाही कोणी खेळवलं मला. पण मी माझे वडील माझे अत्यंत लाडके होते. त्यामुळे त्यांच्या जवळचे आणि त्यांच्या आवडीचे जे लोक होते ते मला आपोआपच आवडायचे. त्यातले हे दोन लोक. गौतम पुन्हा एकदा प्रहारचा विषय निघालाच आहे तर मगाशी एक विचारायचं राहून गेलं होतं माझं. माधुरी दीक्षित तिच्या बरोबर काम करताना कसा वाटला होता तो अनुभव काय होता? माधुरी बरोबर काम करताना काहीच वाटलं नाही. अशासाठी वाटलं नाही कारण मी नंब होतो. माधुरी दीक्षित असे म्हणजे काही लोकांबरोबर होतं. झाकीर हुसेन एकदम समोर आला. सचिन तेंडुलकर एकदम समोर आला. बच्चन साहेब एकदम समोर आले. तर बोबडीच वळते ना तसं. आणि माधुरी इज सच. एक तर तिच्या काय ते दिसणे हे मी बोलत नाही कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण हर प्रोफेशनलिझम कुठल्याही पॉईंटला मी किडूक मिडूक मी नॉट इवन वॉना बी ऍक्टर होतो ग. पण कधीच तिच्या वागण्यात असा हे जाणवलं नाही की ती स्टार मी स्टार आहे आणि तू कोण आहेस वगैरे असं. आणि असे अनेक मला भेटलेले आहेत. अनेक किंवा रोज भेटतात. जरा एक फिल्म हिट झाली नाही की डोक्यात जातो लोकांच्या. पण ती खूप साधी आहे. ती खूप शहाणी आहे आणि ती खूप प्रोफेशनल आहे. त्यामुळे जे काय होतं ते माझ्याच डोक्यात अरे बापरे एवढी मोठी स्टार आहे आणि असं होतं. त्यामुळे ते इतकं फटकन निघून गेलं मला कळलंही नाही की ते कधी झालं आणि कधी संपलं. ते झाल्यानंतर आणि रिलीज झाल्यानंतर त्याचा जो पूर्ण त्याची ग्लोरी होती ती मात्र मला एन्जॉय खूप करायला मिळाली. आणि त्याच्याहीपेक्षा म्हणजे दॅट वॉज द टिप ऑफ द आईसबर्ग द पॉझिटिव्ह पार्ट. त्याचा नेगेटिव्ह पार्ट खूप जास्ती झाला. कारण इतक्या लोकांना संताप आला होता की हा माकड ह्याच्या हाती हे कोलीत कोणी दिलं. नानाला किती लोकांनी सांगितलं की अरे वेड लागले तुला माधुरी दीक्षित आणि हा कोण शेमडा आणलाय त्याच्यासमोर उभा केलायस. आणि तो नानाच आहे म्हणून तो करू शकला वाजते. पण बाकी माझे मित्र म्हणजे सचिन खेडेकरला विचारा आजही तो असे बोटं मोडतो माझ्या नावाने की हराम करून माधुरी बरोबर काम करून राहा म्हणून. तर खूप दुश्मन बनले माझे त्याच्यामुळे. खूप लोकांनी माझा हेवा केला त्याच्यामुळे. आणि आजही अनेक लोक असं करतात त्याची ते जात नाही त्यांच्या सिस्टीम मधनं की याला तो चान्स मिळाला जो आपल्याला नाही मिळू शकणार. मालिकांची सुरुवात कशी झाली? मालिका
अच्छा दोन कारण आहेत त्याची. पहिलं कारण हे आहे की शशांक सोळंकी म्हणजे असं सासर सुरेखबाईचा प्रोड्युसर हा माझा खूप जुना मित्र आहे. आणि एक दिवस त्याचा मला फोन आला, कुठे आहेस? मी म्हटलं मी अरे आता माटून घेते. तो म्हटलं अरे मी पण आता माटून घेते. म्हटलं अरे मग आपण भेटूया. म्हणून आम्ही भेटलो इथे रसना पंजाब म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही भेटलो. आणि काय चाललंय तुझं, काय चाललंय, काय नाही रे असं करतोय मी तसं करतोय. मग तो सडनली मला म्हणाला की अरे सिरियल मध्ये काम करतोस का? जेव्हा हा प्रश्न त्यांनी मला विचारला तेव्हा ऑलमोस्ट 8-1 महिने मी घरी बसून होतो. माझ्याकडे काही मी काही काम केलं नव्हतं आणि दुनियाभरची व्यसनं मला आहेत. खाण्यापिण्याची मला भयंकर सवय आवड आहे आणि हे ही व्यसनं जोपासायची असेल तर यू बेटर अर्न मनी. तर त्या पॉईंटला मी विचार केला की अरे आय कॅनॉट से नो. समोरून एक ऑफर जर चालून येते तर आय कॅनॉट से नो टू इट. दुसरी गोष्ट ही की त्यांनी मला तो मला घाबरत घाबरत म्हणाला तुला 3 मुलींचा बाप व्हायचा आहे. अँड फॉर मी दॅट बिकेम द बिगेस्ट अट्रॅक्शन. मी एक छोटंसं सिक्रेट माझं सांगतो आयुष्यातलं. माझी फार इच्छा एका पॉईंटपर्यंत तर मला आयुष्यात कळलंच नव्हतं की आपण मोठे झालो होतो, आपण अडल्ट झालो आहे. मी लहानच राहिलो. पण एका पॉईंटला कुठेतरी कळतं म्हणजे लोकांच्या टोमणे शिव्या बिव्या ऐकून तुमच्या लक्षणली खडबडून तुम्ही जागे होता की नाही आता मी मोठा झालो आहे. आणि त्या पॉईंटला मग लग्न आणि फ्युचर आणि अशा गोष्टी डोक्यात यायला सुरुवात होतात. त्या पॉईंटपासून मला फार इच्छा होती की मला मुलगी व्हावी. ओके, मग माझं लग्न झालं ते 3 महिनेच टिकलं आणि त्याच्यानंतर मी केलंच नाही. त्यामुळे ॲक्च्युअल आयुष्यामध्ये ही मला अत्यंत एक हवी हवीशी वाटणारी गोष्ट अपुरी राहून गेली होती. आता या सिरियलच्या माध्यमातनं माझी ती गरज पूर्ण होणार होती. 3 मुलींचा बाप म्हणजे द शेअर आयडिया ऑफ इट अपील टू मी की अरे व्हॉट फन. म्हणजे एक तर मला माहिती नाही की कसा बाप असतो आणि तो कसा वागतो आणि म्हणून मी पटकन त्या गोष्टीला हो म्हटलं. आणि ॲब्सोल्युटली आणि तिघी होत्या त्या ज्या मुली त्या तिन्ही 3 डिफरंट म्हणजे त्यांचे कॅरेक्टर्स पण तसेच होते पण ॲक्च्युअल आयुष्यामध्ये पण त्या 3 वेगळ्या प्रकारच्या मुली होत्या. आणि त्यांच्याबरोबर त्यांचा बाप म्हणून काम करताना खूप मला मजा आली. आय एन्जॉय दॅट प्रोसेस. अशी त्याची गंमत आहे. आणि मग आय गेस बरं केलं असेल मी त्याच्यामध्ये काम, कारण मला लगेचच म्हणजे कुठल्याही सिरियलमध्ये शेवटी तुम्हाला कंटाळायला लागतो. कारण ते पाणी घालत राहतात, इकडनं तिकडे फिरवायला लागतात. मग कधी कधी वाटेल ती गोष्ट वाटेल तिकडे जायला लागते. आणि तुम्हाला वाटतं की आता बास एक असा पॉईंट आला ह्याच्यात सुद्धा. आणि मी शशांकला म्हणलं बाबा रे आता मी नाही हे करत. मी सोडलं आणि सुलेखा 4th दिवशी वगैरे असेल मला वीरेन प्रधानकडनं राधा प्रेम रंगरंगलीसाठी फोन आला. आता वीरेनला पण मी आधीपासून ओळखत होतो आणि तोपर्यंत वीरेन TV स्टार डायरेक्टर प्रोड्युसर झालेला होता. आणि त्यामुळे ते कुतूहल होतं की हां ते अरे वीरेन करतोय तर मला त्याच्याबरोबर करायला आवडेल. मग कविता जुनी माहिती म्हणजे 70s मध्ये कविता काम करत होती लाड. परहॅप्स आय एम नॉट शुअर पण कदाचित तिचा पहिला रोल असेल ना तो म्हणजे टेलिव्हिजनचा. तर ती असणार होती आणि तिच्या ऑपोजिट होता वगैरे. तर अशी काही सचित पाटील असणार होता. असे काही एक्सायटिंग बर्वे आमचा बर्वे नाही शैलेश दातार त्याच्यामध्ये होता. त्याला पण आम्ही पुत्र कामिष्ठी नावाची एक सिरियल अनेक वर्षापूर्वी केली होती. तर हे सगळं असल्यामुळे मला त्याच्यामध्ये एक्साइटमेंट वाटली आणि मी ते करायला सुरुवात केली. आणि ती पण प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. धमाल मोठं युनिट असायचं, दंगा असायचा, लंचला सगळ्यांचे डबे एकत्र खाणं पिणं म्हणजे खूप इट वॉज ग्रेट फन. आणि मग अचानक सुवर्णाचा फोन आला की तू ह्याच्यात करतोस का? सुवर्णमंत्री. आणि माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे बाय देन 2 वर्ष ऑलरेडी नंबर 1 सिरियल कंटिन्युअसली अक्रॉस ऑल चॅनल्स होती ती. त्यामुळे त्याला जॉईन झालो. आणि हे सगळं करत असताना आता माझ्या लक्षात आलंय की काही हरकत नाही आहे ॲक्टिंग करायला सुद्धा. त्याचे फायदे पण खूप आहेत. अनेक दारं उघडतात. म्हणजे एक्सप्रेसवेवरती आता हे झालंय काय म्हणतात तुमचा फास्टॅग आलाय म्हणून. पण एरवी फार्म हाऊस आमच्या पालीला आमचं फार्म हाऊस आहे तिकडे जाताना 10 पैकी 5 वेळा अरे तुम्ही होय नाही नाही म्हणून मला सोडून द्यायचं घ्यायचेच नाहीत पैसे. तर हे नाही की पैसे घेतले नाही म्हणून पण तर असं
छान वाटतं की अरे वा, किंवा दारं उघडतात, घराघरात तुम्ही पोचता आणि अनेक अनेक दारं उघडतात. म्हणजे आमचं आता फार्म हाऊस वरती आमचे केअरटेकर्स होते तिथल्या गावातले, आणि त्यांनी खूप चोऱ्या केल्या, आणि कारण कंटिन्युअसली आपण नाही होत तिथे, तर मागच्याला अरे शिल्पा म्हणायचे अरे मागच्याला मी कढई आणली ती कुठे गेली, काय माहीत म्हणायचंय, अरे काय माहीत म्हणजे मग तुझा काय तुझ्या तुला कशासाठी ठेवलंय असं. एक दिवस फ्लोअर फॅनच गुल झाला, आणि मग आम्ही त्यांना काढलं नोकरीवरनं. एका पॉइंटला ते असह्य झाल्यावर नोकरीवरनं काढलं. काढल्यानंतर शेजारच्या घरामध्ये जाऊन ते बोंबाबोंब करत होते की बघतो कोणाला दुसऱ्यांना ठेवतात, हातपाय तोडून टाकू वगैरे वगैरे वगैरे. ॲट विच पॉईंट मी उठलो आणि मी पाली पोलीस चौकीत गेलो. मी म्हणलं हो साहेब असं असं झालेलं आहे आणि हे असं असं म्हणतायत. तर गाडी गेली गुई गुई गुई. आता हा ऍक्टर असण्याचा फायदा, एरवी इमॅजिन एक नॉर्मल माणूस जातोय आणि सांगतोय की कुठे काय घेऊन आलाय ते छोटे मोठे स्वतः सोडवा ना ते. पण बिकॉज आय वॉज अ नोन फेस, मी आल्याबरोबर पटकन गाडी उठली ती गुईंग 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 भोंग लावून त्या गावात गेली. सगळ्या गावासमोर त्या माणसाला उचलून गाडीत घातलं आणि घेऊन आले. इथेच संपलं मी ते, तो माणूस संपला तिथे, कारण त्यांच्यामध्ये फार प्रतिष्ठा आणि या सगळ्या गोष्टींची फार किंमत असते. आणि अख्ख्या गावासमोर पोलिसांच्या गाडीत घालून याला घेऊन गेला, पण तिथेच संपला तो. आणि तो पोलीस चौकीत मला बघितल्यावरतीच तो येऊन त्यांनी लोटांगण घातल्यानंतर म्हणला सर माफ करा परत नाही करणार आणि नाही नाही असं तसं तसं. आणि सांगायचा मुद्दा हा की ॲज अ ॲक्टर या सगळ्या गोष्टींचा जरा थोडासा फायदा होतो आणि वाय नॉट, म्हणजे त्यामुळे इट्स फन. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच मी दोन तीन या सगळ्या ह्याच्यामुळे दोन तीन ॲड्स पण मला मिळाल्या आणि त्यात पण मजा आली. आणि स्पेशली ॲड्स बीट्स असल्या तर फटकन संपून जातं, छान पैसे मिळतात. So it's not bad. I think I'm open to acting. Wow. I'm open to acting. Nice, nice. आता काय करतोस? शिल्पा जोगळेकर ही माझी गर्लफ्रेंड, ती पण जोगळेकर आहे हा जस्ट कोइन्सिडन्स आहे. माझा माझा काही संबंध नाही. म्हणजे गमती गमतीत आम्ही म्हणतो की आता लग्न आपण केलं नाही तरी हरकत नाही, कारण सगळ्यांना वाटतं लग्न केलेलंच आहे कारण जोगळेकर दोन्ही लावतो म्हणून. तर शिल्पा ही आर्टिस्ट आहे आणि चित्रकार होती सुरुवातीला, मग शिल्पकार झाली आणि आता ती आउटडोर इन्स्टॉलेशन्सची स्पेशलिस्ट झाली आहे. तर ती जगभर जाते, ती जपानला जाते, ती तैवानला जाते, ती कोरियाला जाते, ती युरोपमध्ये जाते आणि ती इन्स्टॉलेशन्स करते. तर कोविडच्या अगोदर 5 वर्ष सलग मी तिचा असिस्टंट म्हणून युरोपला आणि इकडे तिकडे गेलो. पण असिस्टंट म्हणजे फक्त लेबर क्लास इतकंच मी करू शकत होतो, कारण मला कला या कशाची घातात मला माहिती नव्हतं. म्हणजे चित्रकला माझी वाईट आहे किंवा शिल्पकलाचा काही संबंधच नाही. तर ज्या पद्धतीचं ती काम करत होती त्याच्यामध्ये ॲक्च्युअल असिस्टंट तिला करायला मला अवघड जात होतं. मी ते लाकूड उचलून आण, ते झाड कापून आण, इथपर्यंत मी करत होतो. आणि मला ते कुठेतरी आवडेना की आपण ऑल द वे जातोय, नाहीतर मग शी शूड टेक समबडी एल्स हू ॲक्च्युली कॅन हेल्प हर. पण तसं नसेल, आता अनेक फायदे होतात, मी घरचाच असल्यामुळे इतर सगळे गोष्ट हे होतात ना. म्हणजे सिम्पली लॉजिंग म्हटलं तर बाहेरचा माणूस असेल तर त्याची रूम वेगळी घ्यायला लागते, पण आम्ही दोघंच असल्यामुळे आमचं एका रूममध्ये भागतं. तर त्यामुळे तुमचा युरोप इट्स प्रिटी एक्सपेन्सिव्ह, त्यामुळे तुमचा खर्च आणि त्याचं बजेट ठरलेलं असतं, तुम्हाला इतकेच युरोज मिळणार त्या प्रोजेक्टसाठी. मग मला काही ते जमेना की नाही आपण जातो आणि आपण ऍक्च्युली आय एम नॉट अर्निंग माय कीप माय ट्रिप. मग मी कार्पेंटरी शिकायला सुरुवात केली इकडे आणि आता मला जाम मजा येते. माझं पालीला जिथे फार्म हाऊस आहे तिथे खाली स्टुडिओ आहे, अर्ध्या हाफ मध्ये माझं कार्पेंटरीचे सगळे मी टूल्स बिल्स घेतलेत आणि आता खुर्च्या टेबल खिडक्या दार सगळं इन हाऊस बनवतो. जिने बिने आणि नवीन नवीन मग युट्यूब बघायचं, मग त्याच्यामध्ये कोणीतरी काय छान केलंय ते बघायचं आणि मग ते तिकडे जाऊन करायचं. हा माझा नवीन छंद झालेला आहे. मधनंच कोणाचा तरी फोन येतो, हा रोल आहे, ही ऍड आहे, तेवढं पुरतं यायचं आणि करायचं आणि परत आपलं द्यायचं. तर मुद्दा हा आहे की डायरेक्शन किंवा प्रोडक्शन सोडल्यानंतर एरवी एक वाईल्ड आयुष्यामध्ये एक व्हॅक्युम निर्माण झाला असता तो मला अजिबात जाणवलाच नाही, कारण माझं ट्रान्झिशन असं फटकन इकडे इकडनं इकडे जाणं. त्या पाच वर्ष युरोपच्या ट्रिप्सनी एक वेगळा जग बघायला मिळालं, एक वेगळा एक्सपिरियन्स अनुभवायला मिळाला. विजन बदलतं, ॲब्सोल्युटली बदलतं. आणि
आपण आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स स्वतःकडेही बघू शकतो की आपण काय करतो इथे आणि बाहेर जगात लोक काय करतो. सो इट इज वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि आता तर मला थोडं थोडं यायलाही लागले. आता मी प्रोफेशनल जॉब्स पण घ्यायला लागलोय. कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, सगळं काही आपण बसून करायचं नाही, पण डिझाईन आपण करायचं, सुपरवाईज आपण करायचं आणि मग चांगले कार्पेंटर जाऊन त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं. हे काहीतरी वेगळं आणि मस्त आहे. हो, आणि तरी सुद्धा मला वाटतं की इट स्टील रिलेट्स विथ आर्ट. किंवा आपलं जे आपली जी इंडस्ट्री आहे किंवा आपली जी फ्रॅटर्निटी आहे ते सोडून अगदीच वेगळं काहीतरी करतोय असं नाही, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अर्धा लेबरचं काम आहे पण अर्धा आर्टिस्टीचं पण काम आहे. आणि यु आर प्रोड्युसिंग न्यू थिंग्स आणि मग त्या कायम स्वरूपी राहते ना ती वस्तू, ऑलमोस्ट कायम स्वरूपी. की एखादं टेबल बनवलं की रोज ते आपल्या आयुष्यामध्ये वापरताना रोज आपण आपण बनाया इसको अशी मजा येते ती वेळीच. आणि करायला खूप मजा येते. गौतम, तुझा मित्र परिवार खूप मोठा आहे ना, म्हणजे तुझे सगळे मित्र, त्यांच्या आया, त्यानंतर तू प्राणीप्रेमी सुद्धा आहेस, या सगळ्याबद्दल काय सांगशील? मित्र माझा परिवार आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं लवली म्हणजे ऑल माय लाईफ. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 55 पैकी 5 वर्ष माझ्या आई बरोबर राहिलो, पण बाकीचा वेळ मी आजीकडे, माझ्या काकांकडे किंवा माझ्या हॉस्टेलमध्ये आणि नंतर माझ्या मित्रमंडळींच्या घरी असं माझं आयुष्य गेलेलं आहे. तर स्वतःची आई जरी कायम माझ्या जवळ नसली तरी मदर फिगर माझ्या आयुष्यातनं लांब कधीच नव्हती. माझा आदित्य वॉरियर म्हणून खूप जवळचा मित्र आहे, सॅडली ही पास्ट अवे अबाउट अ इयर बॅक. प्रथम पेंडसे म्हणून माझा मी सुमुखीचा भाऊ, सुमुखी सगळ्यांना माहिती आहे, सुमुखीची आई, आदित्यची आई तारा वॉरियर, या सगळ्या माझ्या अनेक मित्रांच्या आया आहेत. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि मला कधीच कमी वाटली नाही की हां आपल्या आयुष्यामध्ये मदर फिगर नाही आहे, आपल्या आसपास मदर फिगर नाही आहे. हे ही ती जी गरज प्रत्येकाची असते ती माझी पुरेपूर त्या सगळ्या माझ्या आयांनी, त्यामुळे त्यांना शतशः नमस्कार त्या सगळ्या बायांना. आणि खूप त्यांनी प्रेम दिलं. मी सुमुखीच्या घरी मी जायचो, आम्ही अक्षरशः दिवस रात्र पडीक असायचो. आणि हक्कानी मावशी भूक म्हटलं की अरे खिचडी शिजायला थोडा वेळ लागतो की नाही, 10 मिनिटात देणार आहे असं आतनं ओरडायचं. सो वंडरफुल आणि निरपेक्ष कम्प्लिटली. माझ्याकडनं त्यांना मिळायला काही मिळायचा काही संबंधच नव्हता, फक्त देत राहिले सगळ्या. तर या त्यामुळे आहे. आणि मित्र येस म्हणजे वादच नाही. माय फॅमिली अन एक्सटेन्शन ऑफ माय फॅमिली इज माय फ्रेंड्स, ह्याच्यात काहीच वाद नाही. प्राण्यांबद्दल तू म्हणशील तर ॲब्सल्युटली. म्हणजे माझं एक अजून एक स्वप्न होतं की 40व्या वर्षापर्यंत इतके पैसे कमवायचे की त्याच्यानंतर आपण रिटायर होता आलं पाहिजे. आपल्याला जगण्यासाठी, आपल्याला आयुष्यासाठी परत काम करायची गरज लागू नये. लहानपणापासून आय बीन ॲब्सल्युटली फॅसिनेटेड विथ नॅशनल ज्योग्राफिक. आणि माझी इच्छा होती की कॅमेरा आता येत होता मला, 40व्या वर्षी रिटायर व्हायचं आणि कॅमेरा घ्यायचा आपला आणि नॅशनल ज्योग्राफिकवाल्यांकडे जायचं आणि सांगायचं इथून पुढे मला तुमच्यासाठी काम करायचं आहे, फुकट काम करायचं, तुम्ही मला पेमेंट करू नका, मी स्वतःचा खर्च स्वतः करेन, फक्त मला त्या सिंह वाघ आणि ते सगळे प्राणी आहेत मला त्याच्यात जाऊन शूटिंग करू द्या, मला उर्वरित आयुष्य फक्त एवढंच करायचं आहे. दिस वॉज माय ॲम्बिशन. सॅडली ते होऊ नाही शकलं. प्राणी मला भयंकर आवडतात. प्राणी मला ह्युमन बिईंग्सपेक्षा सुद्धा जास्ती आवडतात. याचं एक कारण कदाचित हे असेल की ते कंप्लेंट नाही करू शकत माझ्याबद्दल किंवा माझ्या स्वभावाबद्दल, बिचारे गपचूप सहन करतात. पण सिरियसली जेवढा आनंद, जेवढं प्रेम आणि जेवढा खरेपणा प्राण्यांकडनं मिळतो तो माणसांकडनं मला तरी नाही मिळू शकलेला आत्तापर्यंत. सो आय ॲब्सल्युटली लव 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 ॲनिमल्स. वा मस्त गौतम, खूप बरं वाटलं तुला भेटून, तुझ्याशी बोलून, गप्पा मारून. आणि म्हणजे मला आत्ता या एका तासानंतर वाटतच नाही की मी तुला ओळखत नाही म्हणून. सिरियसली मला खूप आनंद झाला सुलेखा, की मी तुला म्हटलं ना की सिरियसली तू रुया गाजवत होतीस ना तेव्हापासनं, मी तू धराधर असल्यापासनं. त्याच्यानंतर स्मिता मावशीला पण मी छान ओळखत होतो, माझ्या वडिलांचे पण चांगले ओळख होती, मैत्री होती त्यांच्याबरोबर. तर त्यांच्या घरात तू गेल्यानंतर ते यु नो काइंड ऑफ अरे ही आता
आणि पण आपण का नाही भेटलो याचं काही आता डेफिनेटली भेटूया. आता काहीतरी एकत्र काम सुद्धा छान करूया नक्की. आणि खूप मला सुद्धा मी तुझे सिरीज बघतोय आणि आय एम रिअली हॅपी टू बी एबल टू पार्टिसिपेट इन दिस अँड थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि खूप बरं वाटलं. सो मित्रांनो, मला जेवढा आनंद झालाय आज गौतमला भेटून तेवढाच आनंद हा एपिसोड बघताना तुम्हाला सुद्धा येईल, आय प्रॉमिस यू. तेव्हा तुम्ही सगळे राहा माझ्या दिल के करीब.